एक महत्त्वाची बातमी इथे पाहुयात. ही बातमी काय आहे? सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आहेत सतीश चतुर्वेदी. काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका सतीश चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सतीश चतुर्वेदी हे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. त्यांची काँग्रेसमधून ता हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून. अमर, काय काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? आत्ताच माहिती मिळाली आहे की सतीश चतुर्वेदी यांची हकालपट्टी करण्यात आली. सुवर्ण, यामागे पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा महानगरपालिका निवडणुका होता तेव्हा अनेक उमेदवार जे काँग्रेसचे अधिकृत होते त्याविरुद्ध सतीश चतुर्वेदी यांनी आपले बंडखोर असे उमेदवार उभे केले. त्याचा फटका कुठेतरी काँग्रेसला बसला आणि त्यामुळे काँग्रेसची जी संख्याबळ जे होतं महापालिकेतलं ते 29 पर्यंत घटलं. आतापर्यंत सर्वात कमी असे त्यांचे उमेदवार निवडून आलेले होते. आणि या संपूर्ण प्रकरणानंतर गेल्या महिन्याभरापूर्वी एक कारणे दाखवा नोटीस प्रदेश काँग्रेसकडनं बजावण्यात आली होती. त्याच्यावर उत्तर मागितलेलं होतं पण सतीश चतुर्वेदी यांनी त्याबाबत कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर आत्तांत काँग्रेस शहराध्यक्षांशी बोलणं झालं. त्यांनी आम्हाला दुजोरा दिलेला आहे की यांची हकालपट्टी झालेली आहे आणि पक्षविरोधी कारवाई केली म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. धन्यवाद अमर या संपूर्ण माहितीबद्दल. तर सतीश चतुर्वेदी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचं कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पालिका निवडणुकांच्या काळात त्यांनी आपली माणसं निवडणुकीत उभी केली होती, उमेदवार दिले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.